नमस्कार, टीबीएन सेवन च्या आजच्या बुलेटिन मध्ये मी मोहसिन अहमद खान आपलं स्वागत करतो। चला पाहूया आजच्या प्रमुख घडामोडी। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकीत ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे। सर्वोच्च न्यायालयाने पाटिया आयोगाच्या अहवालानुसार पुढील निवडणुका घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले आहेत। या निर्णयानंतर परभणी शहर महानगरपालिकेत सुद्धा ओबी आरक्षण लागू होणार आहे। सोबतच ओबीसी सदस्यांच्या दोन जागा वाढणार असल्याची शक्यता आहे। परभणी महानगरपालिकेत यापूर्वी 65 नगरसेवक संख्या होती, आता ही संख्या वाढणार आहे। 25 प्रभागात 76 नगरसेवक राहणार आहेत। यापूर्वी 65 जागांमध्ये 18 जागा ओबीसी प्रभागासाठी राखीव होत्या, यंदा 11 जागा वाढणार असल्याने ओबीसींना किमान 20 जागा राखीव होतील अशी आशा आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने चुकांमध्ये आनंद साजरा केला जात आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सारे चित्र स्पष्ट होणार आहे। ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने ओबीसी प्रभागातील इच्छुक उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। इच्छुकांची तयारी सुद्धा सुरू झाली आहे।